जय गुरुदेव। मनातली भीती, मनातला तणाव, मनातलं टेन्शन, मनातले प्रॉब्लेम, मनातली चीड दूर करणारा आणि मनाला शांतता, उत्साह, आत्मविश्वास प्रदान करणारा एक छोटासा प्रयोग आता आपल्याला करायचा आहे। तुम्ही फक्त 100% सहभागी व्हा या प्रयोगातून। निश्चित तुम्हाला एक नवीन आत्मशक्ती आणि ऊर्जेची अनुभूती येणारच आहे। का बर करायचा, कशामुळे करायचं अशी शंका मनात न आणता लहान बाळ होऊन मी जे सांगतो ते करा। आतापर्यंतचा तणाव, रोग, चिडचिड, टेन्शन इथून पुढे सुद्धा राहावं असं तुम्हाला वाटतं का? नाही वाटत। इथून पुढचं आयुष्य तुम्हाला आनंदात, समाधानात, ऊर्जादायी, भयमुक्त होऊन 100% भरभरून प्रत्यक्षात जगायचं आहे। येस। मग जर आतापर्यंत जे घडलं नाही ते घडावं असं वाटत असेल, ते आरोग्य, ते समाधान तुम्हाला मिळावं असं वाटत असेल, तर जे आतापर्यंत नाही केलं ते करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? करायला पाहिजे। मग हा प्रयोग त्याच्यासाठीच। डोकं लावून, गोळ्या घेऊन आयुष्य तसंच जगायचं असेल तुम्ही नुसतं बघान सोडून द्या, आणि आयुष्य जर बदलायचं असेल तर 3 स्टेपचा हा प्रयोग, 3 पायऱ्यांचा हा प्रयोग तुमच्या जीवनात एक नव चेतना, नव संजीवनी तुम्हाला देणार। रेडी सगळे जाऊ का? येस। मग मोकळं उभं राहा, एकदा मोकळं उभं राहायचं आनंदात, आणि आनंदात मोकळं उभं राहून मी सांगतो 3 स्टेप आहे। पहिल्या पायरीत काय करायचंय? टाळ्या वाजवायच्या आणि आनंद आनंद आनंदा आणि गोविंद गोविंद गोविंदा असं बोलायचंय माझ्यासोबत। शब्द शरीरावरती परिणाम करतात। नकारात्मक शब्द नकारात्मक आणि सकारात्मक शब्द सकारात्मक भावना निर्माण करतात। साधं दुःखाचे गाणे ऐका, वातावरण चेंज होऊन जातं, आणि पॉझिटिव्ह गाणे ऐका, तुम्ही आनंदाचे गाणे ऐका। साधं जय भवानी जय शिवाजी म्हणा, जय भवानी जय शिवराय म्हणा, जय जिजाऊ जय शिवराय म्हणा, हर हर महादेव तुम्ही म्हणा। अंगात रक्त सळसळत का नाही सळसळत? यस यस यस। शब्दांचा परिणाम होतो। म्हणून आनंद आनंद आनंदा हे कसं बोलायचं? मी सांगितलं म्हणून बोलायचं नाही। मला भीती आहे, मला टेन्शन आहे, मला रोग आहे म्हणून बोलायचं नाही। हे काढून टाकायचं, लहान बाळ व्हायचं, ही प्रत्येक गोष्ट नुसती करायची नाही, फील करायची आपल्याला, फील करायचं। दुसरी पायरी, दुसऱ्या पायरीत काय करायचं? पहिल्या पायरीत लहान बाळासारखं नाचत आनंद 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 म्हणायचं। दुसऱ्या पायरीत फौजी असतो ना, एखादा सैनिक, जवान, एखादा मिलिटरी मधला भाव तो ठेवायचा। मी युद्धावरती जातोय, कशाची युद्धावरती? या लढाई करायची आपल्याला। कोणाची लढाई करायची आहे? त्या रोगांची। आणि त्यासाठी फील करा अगोदर, आणि जेवढे तुम्हाला शक्य आहे तेवढं एकदम सरळ होऊन पूर्ण असं चालायचं, आणि चालता चालता म्हणायचं वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय। काबर विचार करू नका, आयुष्यभर गोळ्या घेत जगले, रोग दूर झाले नाही, याच्यात विचार करू नका। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अहंकार आणि अहंकार तुम्हाला करू देणार नाही। अहंकार म्हणेल कसं करायचं, मी कसं करू, मी तर कोणीतरी मोठा आहे। एका क्षणात झटका अहंकाराला सोबत ठेवून गोळ्या घेतच जगायचं की लहान बाळ होऊन हे प्रयोग करून तुम्हाला भयमुक्त व्हायचा हा निर्णय तुम्ही आत्ता घ्या। आणि तिसऱ्या पायरीत काय करायचं? समोर 10 फुटावरती एक मेणबत्ती असं कल्पना करायची अशी, आणि एक श्वास घ्यायचा, आणि तो श्वास तोंडाने जोरात असं झटकून टाकायचा, आणि श्वास सोडताना मनातले रोग, मनातली भीती निघून जाते असं म्हणून बाहेर आपटायचं, त्याला फेकायचं, त्याला कसं, आणि नंतर मी सांगतो ते करायचं। आहे सगळ्यांची तयारी? यस यस। सगळ्यात पहिल्यांदा अगदी लहान बाळ एका क्षणात चेंज माझ्यासोबत, तुम्ही सुद्धा करायचं आहे, तुम्ही करायचं आनंदाने। चलो आनंद आनंद आनंदा गोविंद गोविंद गोविंदा, आनंद आनंद आनंदा गोविंद गोविंद गोविंदा, आनंद आनंद आनंदा गोविंद गोविंद गोविंदा, आनंदा गोविंदा आनंदा गोविंदा, आनंदा गोविंदा आनंदा गोविंदा, आनंदा गोविंदा आनंदा गोविंदा। काळी जोरा गोविंदा, काळी जोरा गोविंदा, काळी जोरा गोविंदा, आनंदा गोविंदा, आनंदा 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 गोविंदा 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 गोविंदा
माझ्या सोबत माझ्या पाठीमागे वंदे मातरम 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 हर हर महादेव हर हर महादेव जय भवानी जय शिवानी जय भवानी जय शिवानी जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव भारत माता की हर हर महादेव वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय तिसरी स्टेप पायात अंतर ठेवा आपोआप तुम्ही जर मनापासून म्हटलं ना हे 100% एनर्जी यायला लागते मनात काय कसली भीती आठवा कसलं टेन्शन आहे ते घ्या एक श्वास घ्या आणि माझ्यासोबत 10 फुटावरची मेणबत्ती विझवायची असं 20 वेळेला करायचं घ्या श्वास ओके आता आनंदाने ती भीती काढून टाकल्यावर बोला माझ्यासोबत फील करा फील करा लाईफ इज ब्युटिफुल जीवन आनंदी आहे बोला जीवन आनंदी आहे माझ्यात परमेश्वराची ऊर्जा आहे माझ्यात परमेश्वराची ऊर्जा आहे नुसतं बोलू नका फील करा तुम्ही सगळ्यांनी मी परमेश्वराचं लहान बाळ आहे मी परमेश्वराचं लहान बाळ मी भयमुक्त आहे मी भयमुक्त आहे मी उत्साही आहे मी उत्साही आहे संकटाला आनंदाने सामोरं जातो मी संकटाला आनंदाने सामोरं जातो मी यशस्वी आहे मी यशस्वी आहे वा जीवन आनंदी जीवन आनंदी माझं जीवन माझं जीवन मीच बदलणार आहे मीच बदलणार आहे मी भयमुक्त 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 आहे यस परमात्मा माझ्या सोबत आहे परमात्मा माझ्या सोबत आहे मी सकारात्मक विचार करतो मी सकारात्मक विचार करतो मी आनंदी आहे मी आनंदी आहे मला माझ्या आयुष्यात मला माझ्या आयुष्यात कुणाबद्दलच कुणाबद्दलच कोणतीच कोणतीच तक्रार नाही तक्रार नाही आयुष्य हे परमात्म्याने दिलेलं प्रसाद आहे आयुष्य परमेश्वराने दिलेला प्रसाद आहे हे मला माहिती आहे हे परमेश्वरा हे परमेश्वरा धन्यवाद धन्यवाद तू माझ्या सोबत आहे तू माझ्या सोबत धन्यवाद 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 मी सुदामा तू कृष्ण मी मीरा तू कृष्ण बस तुझा आशीर्वाद माझ्या सोबत आहे जय गुरुदेव हे ध्यान अतिशय महत्वाचं आहे केव्हाही करू शकता जेव्हा पाहिजे तुम्हाला दिवसातून हे ध्यान करू शकता तुम्ही जेव्हा लो फील होतो तुम्हाला जेव्हा तणाव यायला लागतो टेन्शन यायला लागतं हे ध्यान तुम्ही 100% करा एका क्षणात तुमचं बदलून जाईल सगळा चेहरा मोहरा वागणं बोलणं बिलकुल चिंता करू नका बिलकुल विचार करू नका कसं करायचं काय करायचं हे रोज करा अरे गोळ्या घेत जगल्यापेक्षा मरत जगल्यापेक्षा एकदम उत्साहाने जगणं याच्यासाठीच तुमचा जन्म झालेला आहे तुम्ही विजेते आहात तुम्ही यशस्वी आहात आणि त्यासाठी हा छोटासा माऊली प्रयोग हा छोटासा माऊली मेथडचा हा स्वतः ज्ञानयोगाचा प्रयोग तुम्ही रोज करा आणि बघा जीवन भरभरून जगा खरंच जर तुम्हाला याच्यातून काही अनुभूती आली असेल तर हा प्रयोग सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे की नाही पोहोचला पाहिजे गोळ्या पोहोचतायत लोकांच्या लोक मरत जगतायत लोक अविश्वास आहे लोकांच्या आत्महत्या होत आहेत मग हे विचार हा प्रयोग छोटासा आहे सिंपल आहे पण प्रत्येकापर्यंत पोहोचवा आणि प्रत्येक गोष्टी त्याच्यापाठी मग साइंटिफिक कारण आहे
हे सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे. पण तुम्ही विचारतात आता टाळ्या वाजवत आपण केलं, रक्त विसरण छान होतं, रक्त विसरण सगळ्या शरीरामध्ये पोहोचलं गेलं, रक्त सगळीकडे पोहोचलं गेलं, रक्त विसरण छान झालं की एनर्जी यायला लागते, आनंद 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 लहान बाळासारखं व्हायला लागलं की बोलायला लागलं की आपोआपच नकारात्मक विचार निघून जातात, निरागसता येते, एनर्जी येते. वंदे मातरम वंदे काबर, जोश जोश निर्माण होतो त्याच्यामुळे, ऊर्जा निर्माण होते. आणि जिथे आत्मविश्वास आहे लक्षात ठेवा तिथे भीती राहू शकत नाही. जिथे अंधार असतो ना तिथे सूर्यप्रकाश नसतो, सूर्यप्रकाश आला की अंधार गायब. तसं हे मोठ्याने वाक्य बोला. आणि तिसरं काय आहे, तिसरं फेकून द्या, फेकून द्या आणि फील करा. प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे मानसिकतेचा अभ्यास केलेला आहे. रोज कितीही वेळेला केव्हाही ध्यान करा आणि भयमुक्त जीवन, भयमुक्त व्यक्ती, भयमुक्त समाज निर्माण करण्याची जबाबदारी घ्या. जय गुरुदेव.